तर महत्वाची बातमी, नाशिकचे शांतीगिरी महाराज नरेंद्र मोदींचा प्रचार करणार आहेत. मोदींच्या प्रचारासाठी शांतीगिरी महाराज हे वाराणसीला जाणार आहेत. नरेंद्र मोदी माझे राजकारणातले आदर्श असल्याचं शांतीगिरी महाराजांनी म्हटलं. भाजपमध्ये जायचं की नाही हे निकालानंतर ठरवू असं शांतीगिरी महाराजांनी म्हटलंय. नाशिक लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता प्रत्येकाच्याच नजरा लागल्यात त्या 4 तारखेच्या निकालाकडे. नाशिकच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात चर्चेत राहिले ते स्वामी शांतीगिरीजी महाराज. आपल्यासोबत स्वतः शांतीगिरीजी महाराज आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांतीगिरीजी महाराज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी काशीला रवाना होत आहेत. महाराज, नेमकं काय याच्या मागचं कारण आहे की आपण पंतप्रधानांचा प्रचार करण्यासाठी काशीला निघाला आहात? प्रत्येकाचं कोणीतरी एक मॉडेल असतं, मॉडेल म्हणजे एक प्रत्येकाचं एक आदर्श असतो आणि म्हणून राजकारणामध्ये आमचे आदर्श मोदीजी आहेत. आणि विचार जर केला हिंदुत्वाचा आणि आमचे जे काही विचार ठरलेले आहेत तर संपूर्ण विचार जनतेमध्ये आहेत. नुसते विचारच नव्हे तर त्या ठिकाणी आपण जर बघतो काशीची पहिली कावस्थ होती की नाही. आज आपण जर गेलात तर पहिली काशी नाची काशीची आपल्या जमीन असा फरक पाहायला मिळणार नाही. आगामी काळामध्ये शांतीगिरीजी महाराज भाजपमध्ये जाऊ शकतात किंवा भाजप पक्षात प्रवेश करू शकतात अशी काही शक्यता वाटते आहे? ते आम्ही निवडणुकीच्या निकालानंतर निर्णय घेणार आहोत. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी.